नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत 10वी अनुसूची म्हणजे काय आणि त्याच संदर्भात पक्षांतर बंदी कायदा या संदर्भात माहिती पाहूया. 10व्या अनुसूचीचा उल्लेख आत्ताच्या जो निकाल लागलाय त्या संदर्भात आलेला आहे बघा. तर 10वी अनुसूची याचा संदर्भ आलता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी एकनाथ शिंदे गटातील 40 आमदारांना खरी शिवसेना म्हणून अपात्र ठरवण्यास नकार दिलाय. तसंच त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 14 आमदारांना सुद्धा 10व्या अनुसूची अंतर्गत तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरवलं नाही. की जे 40 आमदार यांच्यासाठी जी केस चालली होती न्यायालयामध्ये त्यामध्ये की विधानसभेच्या अध्यक्षांनी यांना अपात्र ठरवलं नाहीये. तसंच ठाकरे गटाच्या सुद्धा 14 आमदारांना 10व्या अनुसूची अंतर्गत मध्ये तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरवलं नाही. तर 10व्या अनुसूचीचा आणि पक्षांतर बंदी कायदा यामध्ये काय तो पाहूया. तर पक्षांतर म्हणजे काय, तर विधिमंडळामध्ये पक्षांतर करणारा अशी एक व्यक्ती असते जी दुसऱ्या पक्षाच्या निष्ठेच्या बदल्यामध्ये एका पक्षाची निष्ठा सोडून देते आणि अशा प्रकारची बाजू बदलते जी पहिल्या पक्षाद्वारे बेकायदेशीर मानली जाते. भारतामध्ये 1960 ते 1970 दशकामध्ये त्यांच्या मूळ पक्षांमधून आमदारांच्या पक्षांतरामुळे अनेक राज्यांमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली ज्यामुळे निवडून आलेलं सरकारसुद्धा कित्येक वेळा कोसळलं. म्हणूनच निवडून आलेल्या सरकारची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी 52व्या घटनादुरुस्तीद्वारे 1985 10व्या अनुसूचीद्वारे पक्षांतर बंदी कायदा आणला. की 52वी घटनादुरुस्ती 1985 10व्या अनुसूचीद्वारे हा पक्षांतर बंदी कायदा आणला. या कायद्याला बऱ्याचदा पक्षांतर विरोधी बंदी असं सुद्धा संबोधलं जातं. त्यामध्ये नंतर 91वी घटनादुरुस्ती 2003 करून 10व्या अनुसूचीमधील तरतुदींमध्ये काही अपवादात्मक काही तरतुदी वगळण्यात आल्या. जसं की विभाजनाच्या बाबतीत लागू असणाऱ्या किंवा लागू न होण्यासाठी पक्षांतराच्या कारणास्तव अपात्रता. पक्षांतर बंदी कायदा 52वी घटनादुरुस्ती नुसार 1985 एका राजकीय पक्षातून दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये पक्षांतर झाल्याच्या कारणास्तव संसद आणि राज्य विधिमंडळांच्या सदस्यांना अपात्र ठरवण्याची तरतूद आहे. या दुरुस्तीद्वारे एक नवीन अनुसूची म्हणजेच 10वा अनुसूची संविधानामध्ये नव्यानं समाविष्ट करण्यात आली. त्यालाच 10व्या अनुसूची म्हणतात बघा. 10व्या अनुसूचीमध्ये या अनुसूचीमध्ये पक्षांतराच्या कारणास्तव संसद आणि राज्य विधानसभा सदस्यांच्या अपात्रतेच्या संदर्भामध्ये काही तरतुदी सांगितल्या. तर कशामध्ये, तर या 10व्या अनुसूचीमध्ये आता त्याच्यामध्ये राजकीय पक्षांचे सदस्य असतील तर जर एखाद्या सदस्याने स्वेच्छेनं अशा राजकीय पक्षाचे सदस्यत्व सोडले किंवा जर त्याने अशा पक्षाची पूर्वपरवानगी न घेता राजकीय पक्षाने जारी केलेल्या कोणत्याही निर्देशाविरुद्ध जर सभागृहामध्ये मतदान केलं किंवा मतदान करण्यापासून तो दूर राहिला तर त्याच्यावर पक्षांतर बंदी संदर्भात कारवाई करू शकतो. अपक्ष सदस्य, सभागृहाचा स्वतंत्र सदस्य म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार म्हणून न निवडलेला हा अपक्ष सदस्य, कोणत्याच राजकीय पक्षाचा नसता तो अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षात जर तो सामील झाल्यास सभागृहामध्ये सदस्य राहण्यास तो अपात्र ठरतो. त्याची आमदारकी किंवा त्याची खासदारकी जाऊ शकते. नामनिर्देशित सदस्य, सदनाचा नामनिर्देशित सदस्य ज्या तारखेपासून सभागृहामध्ये जागा घेतो त्या तारखेपासून 6 महिन्यांच्या कालावधीनंतर तो कोणत्याही राजकीय पक्षात सामील झाल्यास सभागृहाचा सदस्य होण्यास तो अपात्र ठरतो. की 6 महिन्यानंतर जर तो कोणत्याही राजकीय पक्षामध्ये सामील झाल्यास तो सभागृहाचा सदस्य होण्यास अपात्र ठरतो. आता याला अपवाद होते. सुरुवातीला 1/3 आमदार किंवा खासदार पक्षातून फुटून बाहेर गेल्यास ही फूट वैध होती. की एखाद्या पक्षामधून 1/3 जर जास्ती आमदार फुटले तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नसं. नंतर ही तरतूद बदलून 2/3 केली. त्याचप्रमाणे की सेनेचे 54 आमदार आणि त्यातून ते 40 फुटले 2/3 पेक्षा जास्त
फुटत असतील तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही. 91 घटना दुरुस्ती कायदा 2003 नुसार केवळ अन्य राजकीय पक्षात प्रवेश करायचा असेल तरच 2/3 अधिक आमदार खासदार फुटल्यास ते वैध मानले जाईल. की 91 घटना दुरुस्ती करण्यात आली 2003 मध्ये, आणि जरी 2/3 आमदार फुटली तरी त्यांनी काय करायचं की अन्य राजकीय पक्षात जर ते प्रवेश करीत असतील तर ते वैध मानले जाईल, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही. एखादा राजकीय पक्ष संपूर्णपणे दुसऱ्या पक्षात विलीन झाल्यास पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. एखादा छोटासा पक्ष डायरेक्ट मोठ्या पक्षामध्ये किंवा दुसऱ्या पक्षामध्ये जर विलीन होत असेल तर त्यावेळेस सुद्धा पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. तसंच त्याचप्रमाणे दुसऱ्या पक्षामध्ये विलीनीकरण न होता किंवा मान्य न करता एक आमचाच एक स्वतंत्र गट आहे असल्याचं जर सभासदांनी नमूद केल्यास ही तरतूद तिथं सुद्धा लागू होत नाही. आता या संदर्भात निर्णय घेणारा अधिकारी कोण असतो, तर अशा पक्षांतराच्या संदर्भामध्ये उद्भवलेल्या अपात्रतेबाबत कोणताही प्रश्न हा सभागृहाच्या पीठासीन अधिकारी ठरवतात. की होती होलिहान प्रकरणामध्ये 1993 मध्ये झालं, सर्वोच्च न्यायालयाने असं मानलं की पीठासीन अधिकारी 10व्या अनुसूची अंतर्गत प्रश्नाचा निर्णय घेताना न्यायाधिकरण म्हणून कार्य करतील. जे सभागृहातील पीठासीन अधिकारी असतील तेच न्यायाधिकरण म्हणून सुद्धा कार्य करतील, त्यामुळे त्यांचा निर्णय इतर कोणत्याही न्यायाधिकाप्रमाणेच भ्रष्टता, विकृतपणा इत्यादी कारणास्तव न्यायिक पुनर्रचनाच्या अधीन असणार आहे. तसंच पक्षांतर विरोधी कायद्याचे फायदे, पक्ष बदलण्याची आमदारांची प्रवृत्ती तपासूनच राज्याच्या राजकारणामध्ये अधिक स्थिरता प्रदान करणे, म्हणजे फायदा काय तर राज्याचं राजकारण जास्तीत जास्त स्थिर होतं. पक्षांच्या विलीनीकरणाच्या मार्गाने विधिमंडळातील पक्षाची लोकशाही पुनर्संरचना सुलभ करते. राजकीय स्तरावरील भ्रष्टाचार तसेच अनियमित निवडणुकीवर होणारा गैरखर्च सुद्धा यामुळे कमी होतो. हे सरकार पडतं पुन्हा निवडणुकीवर खर्च पक्षांतर बंदी आणल्यामुळे हे कमी झालेलं आहे. आणि प्रथमच राजकीय पक्षांच्या अस्तित्वाला एक स्पष्ट घटनात्मक मान्यता देतं हे पक्षांतर विरोधी कायदा. पक्षांतर विरोधी कायद्यावर टीका काय केली, तर ह्या कायदा मतभेद आणि पक्षांतर याच्यामध्ये फरक करत नाही. विधिमंडळाबाहेरील कृतीसाठी आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्याची तरतूद त्यात नाही. विधिमंडळाच्या बाहेरच्या कृती संदर्भात आमदारांची जर पक्षातून हकालपट्टी करायची असेल तर ती तरतूद ह्या कायद्यात नाही. त्यांचा अपक्ष सदस्य, नामनिर्देशित सदस्य यांच्यातील भेदभाव हा परस्पर विरोधी, अपक्ष सदस्यासाठी वेगळा, नामनिर्देशित सदस्यांसाठी वेगळा, यांच्यामधील जर आपण पाहिलं तर तो भेदभाव परस्पर विरोधी. जर अपक्ष सदस्य पक्षात सामील झाला तर त्याला अपात्र ठरवले जाते आणि नामनिर्देशित सदस्य व्यक्तीला तसे करण्याची परवानगी असते, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा भेद केलाय. पक्षांतर विरोधी कायद्यासंदर्भात न्यायालयाचे निकाल, तर की होती हो हान प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की कायदा सर्व बाबतीत वैध आहे, न्यायिक पुनर्विलोकनाच्या प्रकरणाची अपेक्षा करा जी घटना असल्याचं मानण्यात गेलं. श्री राजेश वर्मा विरुद्ध श्री मोहम्मद शाहिद अखलाक खटल्यामध्ये न्यायालयाने असं ठरवलं की जर पक्षाचा सदस्य मूळ पक्षाला जाहीरपणे विरोध करत असेल व दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देत असेल तर हा कायदा पक्षाचा राजीनामा आहे असं समजत. मन्नाडी सत्यनारायण रेड्डी विरुद्ध आंध्र प्रदेश विधानसभा प्रकरणामध्ये सभापती किंवा पीठासीन अधिकाऱ्यांच्या अधिकार क्षेत्राबाबतच प्रश्न उपस्थित केला गेला. न्यायालयाने असं मानलं की 10व्या अनुसूचीद्वारे अशी कोणतीही तरतूद नाही जी या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी स्पीकरच्या अधिकार क्षेत्राचा वापर करेल. आता महाराष्ट्राचे राजकारणाची सद्यस्थिती काय होती, तर जून 2022 मध्ये विद्यमान मुख्यमंत्री आताचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 59 पैकी 37 आमदार फुटून बाहेर गेले. त्यांनी आपणच खरी शिवसेना आहे हे सांगितलं आणि भरत गोगावले यांनी जो फिप म्हणून त्यांची नियुक्ती केली. तथापि त्यांच्याविरोधी ठाकरे गटाने सुद्धा दावा केला की मूळ राजकीय पक्ष तेच आहेत आणि त्यांच्या गटाचे व्हीप हे सुनील प्रभू असतील. आता सभापतींनी एकनाथ शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिलेली आहे.
आणि या गटाचीच फिफ्थची नियुक्ती वैध ठरवली, म्हणजे भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली. हे शिंदे गटाच्या सदस्यांच्या आता हे कसं ठरवलं कसं, तर शिंदे गटाच्या सदस्यांच्या ताकदीवर आणि पक्षाच्या 1999 घटनेवर आधारित हा निर्णय अध्यक्षांनी दिलेला आपल्याला दिसून येतो. या निर्णयाच्या आधारेच सभापतींनी शिंदे गटातील 40 आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिलेला आहे की त्यांना ते अपात्र ठरवू शकत नाही हे त्यांनी सांगितले. तसंच ठाकरे गटाच्याही 14 आमदारांना अपात्र ठरवण्यास सुद्धा त्यांनी नकार दिलाय. कारण भरत गोगावले यांच्या फिफ्टची सूचना त्यांच्यावर प्रत्यक्षपणे पूर्ण केल्या जाऊ शकत नव्हती. तांत्रिक कारणांमुळे सुद्धा ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र ठरवण्यास सुद्धा नकार दिला आणि शिंदे गटाचे जे 40 आमदार आहेत त्यांना सुद्धा अपात्र ठरवण्यास नकार दिलेला आहे. या संदर्भामध्ये 3 चाचणी फॉर्म्युला आहे. तर सादिक अली विरुद्ध भारतीय निवडणूक आयोग 1971 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं कोणत्याही गटाला निवडणूक आयोगानं मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता द्यायची असेल हे ठरवण्यासाठी 3 चाचणी सूत्र दिले. यामध्ये पक्षाचं ध्येय आणि उद्दिष्ट तसंच पक्षाच्या घटनेनुसार पक्षातील अंतर्गत लोकशाही प्रतिबिंबित करणारं त्यांचे व्यवहार, विधिमंडळ आणि संघटना शाखांमध्ये बहुमत, या 3 चाचणीत त्याच्यामध्ये पक्षाचं ध्येय काय, उद्दिष्ट काय, तसंच पक्षाची घटना कोणती आहे, त्या पक्षाच्या घटनेमध्ये अंतर्गत लोकशाही प्रतिबिंबित करणारे त्यांचे व्यवहार आहेत का, आणि तिसरं विधिमंडळ आणि संघटना शाखांमध्ये त्या पक्षाचं किंवा त्यांचं बहुमत आहे का, त्यानुसार हे निर्णय घेतले जातात. धन्यवाद.